नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकामधील 7वा पाठ स्वराज्याचे तोरण बांधले या खालील स्वाध्याय सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ स्वराज्याचे तोरण बांधले या पाठाखालील स्वाध्याय। बालमित्रांनो, या स्वाध्यायामध्ये सुरुवातीला पहिलाच प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा। या ठिकाणी मी तुम्हाला एक एक रिकामी जागा दाखवणार आहे आणि त्या खाली पर्याय सुद्धा देणार आहे, तुम्ही योग्य पर्याय ओळखायचा आहे। तुम्ही योग्य पर्याय ओळखल्यानंतर मी त्या प्रश्नाचं त्या रिकाम्या जागेचं उत्तर सांगणार आहे आणि तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर ते उत्तर लाल रंगात आलेलं दिसणार आहे, त्यावरून तुम्ही तुमच्या उत्तराची पडताळणी करायची आहे। तर रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा यातील हा आपला आता पहिला प्रश्न मी तुमच्यासमोर आणतोय। तर पहिली रिकामी जागा आहे शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व टिंबटिंब या परगण्यांची जहागीर होती। आता यातली योग्य रिकामी जागा तुम्हाला ओळखायची आहे, मी तुम्हाला पर्याय देतोय। पहिला पर्याय आहे इंदापूर, दुसरा पर्याय आहे सासवड आणि तिसरा पर्याय आहे वेल्हे। तर या तीन पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्ही तुमच्या मनामध्ये ओळखून ठेवा। शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व टिंबटिंब या परगण्यांची जहागीर होती। झालं तुमचं उत्तर तयार? छान, आता मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगतो। या ठिकाणी कोणती रिकामी जागा असेल ते मी सांगतो। तुमच्या स्क्रीनवर योग्य उत्तराची पट्टी, योग्य उत्तराचा पर्याय लाल रंगात आलेला दिसेल, तेच आपलं योग्य उत्तर असेल। बघा तुमच्या स्क्रीनवर इंदापूर हा पर्याय लाल झालेला आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे इंदापूर। आता आपण पुढचा प्रश्न बघूया। पुढचा जो प्रश्न आहे, पुढची जी रिकामी जागा आहे ती आहे शिवरायांनी टिंबटिंब जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले। आणि या प्रश्नाचे पर्याय आहे, पहिला पर्याय आहे सिंहगड, दुसरा पर्याय आहे शिवनेरी आणि तिसरा पर्याय आहे तोरणा। तर या रिकाम्या जागेचा योग्य पर्याय कोणता तुम्ही तुमच्या मनामध्ये तयार करा। ओळखलं उत्तर? आता मी तुम्हाला या रिकाम्या जागेचा योग्य पर्याय सांगणार आहे। जो मी पर्याय सांगणार आहे तो पर्याय या ठिकाणी तुम्हाला लाल रंगामध्ये आलेला दिसेल। शिवरायांनी टिंबटिंब जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले, याचं उत्तर आहे या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर लाल झालेलं तोरणा। तर इथली रिकामी जागा जी आहे ती तोरणा अशी आहे। पुढचा प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर आलेला, स्वराज्याची पहिली राजधानी टिंबटिंब ही सजली। या रिकाम्या जागेचा योग्य पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे, मी तुमच्या स्क्रीनवर पर्याय देतोय। पहिला पर्याय आहे राजगड, दुसरा पर्याय आहे रायगड आणि तिसरा पर्याय आहे प्रतापगड। या तीन पर्यायांपैकी एक योग्य पर्याय तुम्ही मनामध्ये ओळखायचा आहे। ओळखलं उत्तर? आता मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे। जो योग्य पर्याय असेल तो या ठिकाणी स्क्रीनवर लाल रंगाचा झालेला तुम्हाला दिसेल। स्वराज्याची पहिली राजधानी टिंबटिंब ही सजली या प्रश्नातील योग्य उत्तर आहे राजगड। राजगड हा पर्याय या ठिकाणी लाल झालेला आहे। आता आपण याच स्वाध्यायामधील दुसरा प्रश्न पाहणार आहोत आणि हा दुसरा प्रश्न आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। तर तुम्ही
मी विचारलेल्या प्रश्नाची किंवा तुमच्या स्क्रीनवर जो प्रश्न दिसणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु अगोदर तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार करून द्यायचं आहे. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे, आणि पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मनामध्ये तयार करायचं आहे. झालं तुमचं उत्तर. आता मी जे उत्तर तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे ते उत्तर आणि तुम्ही तयार केलेलं उत्तर योग्य आहे का याची पडताळणी तुम्ही करायची आहे. तर मी तुम्हाला उत्तर या ठिकाणी दाखवतोय. महाराष्ट्रावर ज्या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या त्यातील पहिली सत्ता आहे दिल्लीचा मुघल बादशहा. दुसरी सत्ता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसते, विजापूरचा आदिलशाही सुलतान. तिसरी जी सत्ता आहे ती आहे गोव्याचे पोर्तुगीज. आणि चौथी जी सत्ता आहे ती आहे जंजिऱ्याचा सिद्दी. तर अशा प्रकारे महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या. आता आपण यानंतरचा प्रश्न पाहणार आहोत, आणि तो प्रश्न आहे, शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मनामध्ये तयार करा, आणि ज्या वेळेला मी स्क्रीनवर उत्तर दाखवीन त्यावेळेला तुम्ही तुमचं उत्तर त्या उत्तराशी पडताळून बघा. उत्तर तयार झालं? चला तर मग आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की तोरणा किल्ल्यावर शिवरायांनी ज्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या त्यातील पहिले अधिकारी होते मराठा किल्लेदार, त्यानंतर ब्राह्मण सबनीस आणि प्रभू कारखानीस. अशा प्रकारे शिवरायांनी मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस या अधिकाऱ्यांच्या तोरणा किल्ल्यावर नेमणुका केल्या होत्या. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले? शिवरायांनी ज्या वेळेला तोरणा किल्ला आणि मुरुंब देवाचा डोंगर जिंकून घेतला त्यावेळी आदिलशहाला त्यांनी कोणतं उत्तर पाठवलं? तुम्ही मनामध्ये उत्तर तयार करा, आणि मी जे उत्तर स्क्रीनवर दाखवणार आहे त्या उत्तराशी ते पडताळून पहा. झालं तुमचं उत्तर तयार? चला तर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण बघूयात. जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला, आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला, यात दुसरा काहीही हेतू नाही, असे आदिलशहाला शिवरायांनी उत्तर पाठवले. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलं. आणि आता आपल्या स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न आहे उपक्रमाचा. तुम्हाला एक उपक्रम करायचा आहे, स्क्रीनवर मी तो दिलेला आहे, की तुमच्या परिसरामध्ये जे काही किल्ले असतील त्यातील एका किल्ल्याची तुम्हाला माहिती लिहायची आहे. तुमच्या आवडीचा किंवा तुमच्या परिसरामध्ये जो किल्ला असेल त्या किल्ल्याची माहिती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. तर अशा प्रकारे आज आपण सातवा पाठ स्वराज्याचे तोरण बांधले याखाली स्वाध्याय सोडवलेला आहे. हे